Hello everyone, welcome to all of you. Today we will continue the same exercise 1.2 concerned with the question number 8, and we will see the question number 8 and question number 9 in this lecture. So question number 8 is, differentiate the following with respect to x. The question number 1 is, sub-question number 1 is, sine inverse of 4 sine x plus 5 cos x divided by root of 41. या example चा वेटेज 3 ते 4 मार्क असू शकतो. बोर्ड एग्जाम साठी या टाइप चे प्रॉब्लेम 3 किंवा 4 मार्क साठी विचारले जाऊ शकतात. रिपीटेडली क्वेश्चन्स असतात या टाइप चे. केअरफुली ऑब्जर्व केलं तर आउट ऑफ आउट मार्क मिळेल, काही हरकत नाही. अपन याचे सोल्यूशन बघायला चालू करूया. लेट y इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 4 साइन x प्लस 5 cos x डिवाइडेड बाय रूट ऑफ 41. स्प्लिटिंग दिस डिनोमिनेटर वी कैन राइट y इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 4 डिवाइडेड बाय रूट ऑफ 41 इंटू साइन x प्लस 5 डिवाइडेड बाय रूट 41 इंटू cos x. तर इथे ऑब्झर्व करायचं आहे, हिअर या दोन्ही टर्मचा स्क्वेअर आणि ऍडिशन ऑब्झर्व करा. 4 बाय 4 रूट ऑफ 41 स्क्वेअर प्लस 5 डिवायडेड बाय रूट ऑफ 41 स्क्वेअर इज इक्वल टू 16 डिवायडेड बाय 41 प्लस 25 डिवायडेड बाय 41 इज इक्वल टू 41 डिवायडेड बाय 41 अँड विच इज इक्वल टू 1. जर या टाईपच्या दोन्ही टर्मच्या स्क्वेअर्स आणि ॲडिशन 1 येत असेल तर आपण बेसिक ट्रिगोनोमेट्रीचा यूज करू शकतो इथे. सो वी कॅन सबस्टिट्यूट दिस फर्स्ट टर्म, दॅट इज 4 अपॉन रूट ऑफ 41 इज इक्वल टू कॉस एक्स, अँड 5 डिवायडेड बाय रूट ऑफ 41 इज इक्वल टू साईन एक्स साईन थीटा, किंवा इथं अँगल दुसरा कोणताही घेतला तरी चालेल, बट थीटा आपल्यासाठी इझी असतो, आपण थीटा कन्सिडर करतोय दोन्ही ठिकाणी. त्याचबरोबर इथं आणखी एक महत्वाची बाब अशी आहे, 4 डिवायडेड बाय रूट ऑफ 41 इज इक्वल टू कॉस थीटा आपण इथं असाईन केलेला आहे. काही जणांना प्रश्न असा पडू शकतो की पहिले टर्म आहे आपण इथं कॉसच का घेतलं, तर काही ठिकाणी आपण साईन थीटा सुद्धा असाईन करू शकतो, तो ऍडजस्टमेंटचा पार्ट येतो. 4 डिवायडेड बाय रूट ऑफ 41 इज इक्वल टू कॉस थीटा, इथं साईन थीटा घेतलं तरी काही हरकत नाही. आणखी एकदा रिपीट करते मी, साईन थीटानी फक्त पुढचे सोल्युशनच्या काही स्टेप्स असतील त्या चेंज होऊ शकतात. ओके, सो लेट अस कन्सिडर ऑर पुट 4 अपॉन रूट ऑफ 41 इज इक्वल टू कॉस थीटा अँड 5 डिवायडेड बाय रूट ऑफ 41 इज इक्वल टू साईन थीटा. देअरफॉर साइन थीटा अपॉन कॉस थीटा, वी नो दॅट साइन थीटा अपॉन कॉस थीटा इज इक्वल टू टेन थीटा. देअरफॉर 5 अपॉन रूट 41 डिवायडेड बाय 4 अपॉन रूट 41 इज इक्वल टू 5 अपॉन 4. ही स्टेप केअरफुली लक्षात घ्या, ही पुढे आपल्याला युजफुल असणार आहे. इथं टेन थीटा इक्वल टू 5 अपॉन 4 असेल, देअरफॉर थीटा इज इक्वल टू, ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन चॅप्टर आहे आपला सेक्शन फर्स्टमधला, पार्ट फर्स्टमधला, त्याचा यूज करा. इथं थीटा इज इक्वल टू टेन इनवर्स ऑफ 5 बाय 4. Now, again, substituting these two values, cos theta and sin theta, in y, therefore y becomes sin inverse of cos theta into sin x as it is, plus sin theta, 5 upon root 41 sati apan kai consider kelele, sin theta, okay, sin theta into cos x. Now, rearranging the terms, y is equal to sin inverse of साईन एक्स इंटू कॉस थीटा, फक्त रिअरेंज कर, साईन एक्स इंटू कॉस थीटा प्लस ॲज इट इज कॉस एक्स इंटू साईन थीटा. रिअरेंज केल्याचं कारण तुम्हाला लगेच लक्षात येईल, रिझन त्याचं, साईन इनवर्स ऑफ हा जो ब्रॅकेट आहे तो ऑब्झर्व केल्यानंतर आपल्याला कंपाऊंड अँगल फॉर्म्युलेचं इथं रेफरन्स आठवत असेल, साईन ए इंटू कॉस बी प्लस कॉस ए इंटू साईन बी.
इथं साईडला मी लिहिलेलं आहे साइन ऑफ ए प्लस बी चा फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे आपल्याला. साइन ऑफ ए प्लस बी इक्वल टू साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. फक्त इथं लक्षात घ्या एक्स इज इक्वल टू ए आणि थीटा इज इक्वल टू बी आहे. देअरफॉर द नेक्स्ट स्टेप विल बी वाय इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ साइन ऑफ एक्स प्लस थीटा. अँड वी नो दॅट बाय प्रॉपर्टीज ऑफ इनवर्स ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स साइन इनवर्स ऑफ साइन ऑफ एक्स प्लस थीटा इज इक्वल टू एक्स प्लस थीटा. देअरफॉर द y इज इक्वल टू एक्स प्लस थीटा. आता या स्टेपला लगेच आपण डिफरन्शिएशन घेऊ शकत नाही. इथं थीटा जो आहे तो आपल्याला इथं लिहायला लागेल. वरच्या स्टेपमध्ये आपण थीटा इज इक्वल टू फाइंड आउट केलेला आहे थीटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ 5/4. देअरफॉर y इज इक्वल टू एक्स प्लस टॅन इनवर्स ऑफ 5/4. y इज इक्वल टू एक्स प्लस टॅन इनवर्स ऑफ 5/4. नाव डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. Derivative of y with respect to x is dy by dx is equal to differentiation of x with itself dx by dx, or derivative of x with respect to x is 1. Here tan inverse of pi by 4 is totally constant, hence the derivative of tan inverse of 5/4 is 0. Therefore dy by dx equal to 1 plus 0 and which is equal to 1. So the answer will be 1. इथे एक महत्त्वाचा पॉइंट असा सांगायचा आहे हा जो फॅक्टर येणार आहे इथून पुढच्या प्रत्येक एक्झाम्पलमध्ये टॅन इनवर्स किंवा कॉट इनवर्स या टाईपच्या टर्म्स येतील तर टॅन इनवर्स हा जो फॅक्टर आहे तो कॉन्स्टंटच असणार आहे. लक्षात घ्या पुढचे एक्झाम्पल्स आल्यानंतर आणखी लक्षात येईल. या टर्मचा डेरिव्हेटिव्ह आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स फंक्शन्स वगैरे काही यूज करायचं नाही कारण याच्यामध्ये व्हेरिएबल नाही. एवढी फक्त स्टेप आहे ती कन्फ्यूज होण्यासारखी असते. टॅन इनवर्स ऑफ 5/4 हा कॉन्स्टंट असल्या कारणाने याचा डेरिव्हेटिव्ह आपण 0 लिहितोय. डीवाय बाय डी एक्स इज इक्वल टू 1+0 अँड द अन्सर इज 1. नाव वी विल सी द नेक्स्ट एक्झाम्पल ऑफ दिस टाईप कॉट इनवर्स ऑफ सॉरी कॉस इनवर्स ऑफ √3 इंटू कॉस एक्स minus sin x divided by 2. Let y is equal to cos inverse of splitting the denominator √3/2 into cos x minus 1/2 into sin x. Here previous examples are step bagata squaring and adding √3/2 square plus 1/2 square is equal to √3/2 square is 3/4, √1/2 square is 1/4, 3/4 plus 1/4 is equal to 4/4 and which is equal to 1. Therefore substituting √3/2 is equal to cos theta and 1/2 is equal to sin theta. Therefore tan theta is equal to 1/2 divided by √3/2, that is 1/√3. Therefore theta is equal to tan inverse of 1/√3. Therefore y is equal to cos inverse of replacing √3/2 is equal to cos theta and 1/2 is equal to sin theta. Y is equal to cos inverse of cos theta into cos x minus sin theta into sin x. आता मागच्या एक्झाम्पल सारखी थरी अरेंजमेंट वगैरे काही करायची गरज नाही. टर्म्स ऑब्झर्व करायच्या फक्त. cos कॉस मायनस आहे साईन साईन. हा फॉर्म्युला कंपाऊंड अँगलमध्ये आपल्याला झालेला आहे. कॉस कॉस ए कॉस बी मायनस साईन ए साईन बी. कॉसच्या टर्म्स असतील आणि मायनस असेल तर तो कंपाऊंड अँगलचा फॉर्म्युला असणार आहे. कॉस ऑफ ए प्लस बीचा इथं ॲडिशनसाठीचा फॉर्म्युला असणार आहे. कॉस ऑफ ए प्लस बी इज इक्वल टू कॉस ए कॉस बी मायनस साईन ए साईन बी. देअरफॉर द टर्म विल बी वाय इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ कॉस ऑफ थीटा प्लस एक्स. Therefore, by using properties, cos inverse of cos x is equal to x. Therefore, here y becomes y is equal to theta plus x. And replacing theta is equal to tan inverse of 1/√3. Therefore, y is equal to tan inverse of 1/√3 plus x. And differentiating with respect to x, dy by dx is equal to डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इनवर्स. इथं परत लक्षात घ्या हा कॉन्स्टंट आहे फॅक्टर. इथं व्हेरिएबल कुठलाही नाही. एक्स कुठल्याही फॉर्ममध्ये नाही. याचा डेरिव्हेटिव्ह 0 लिहा
and derivative of x is 1. Therefore, the final answer is dy by dx is equal to 1. Next example is cos inverse of 3 cos 3x minus 4 sin 3x divided by 5. Let y is equal to cos inverse of 3 cos 3x minus 4 sin 3x divided by 5. Separating the denominator, cos inverse of 3 divided by 5 into cos 3x minus 4 upon 5 into sin 3x. Here 3 by 5 square plus 4 by 5 square ya doni term cha square ani addition liya. 9 upon 25 plus 16 upon 25 is equal to 25 upon 25 is equal to 1. Therefore, substitute or put 3 by 5 equal to cos theta and 4 by 5 is equal to sin theta. Therefore, tan theta is equal to sin theta upon cos theta 4 by 5 divided by 3 by 5 and which is equal to 4 by 3. Therefore, theta is equal to tan inverse of 4 by 3. Now, substituting the values, y is equal to cos inverse of 3 by 5 साठी आपण cos theta लिहितो आहे. Cos theta into cos 3x आहे तर minus sin theta into sin 3x. Same type चा formula आपण मागच्या example मध्ये पाहिला होता. Cos A cos B minus sin A sin B. A is equal to theta and B is equal to 3x. इथे सिंपली x नाही तर 3x आहे. मागच्या दोन्ही एक्झाम्पल मध्ये हा जो अँगल होता तो फक्त x होता. तर y इक्वल टू cos इनवर्स ऑफ cos ऑफ कोणता फॉर्म्युला आहे, कंपाउंड अँगल फॉर्म्युला फॉर cos, दॅट इज cos ऑफ a प्लस b चा फॉर्म्युला अप्लाय करायचे. cos ऑफ a प्लस b दॅट इज थीटा प्लस 3x. अँड बाय प्रॉपर्टीज ऑफ इनवर्स ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स, cos इनवर्स ऑफ cos x इज इक्वल टू x. Therefore, here cos inverse of cos of theta plus 3x is equal to only theta plus 3x. Replacing theta is equal to tan inverse of 4 by 3. Y is equal to tan inverse of 4 by 3 plus 3x. Differentiating with respect to x. Derivative of tan inverse of 4 by 3. परत त्याच टाइपचे स्टेप येणार आहे. मी पहिल्या एक्झाम्पलला सांगितलं होतं तुम्हाला. हा कॉन्स्टंट असणार आहे. प्रत्येक एक्झाम्पल मध्ये या टाइपची टर्म येणार आहे. डेरिवेटिव्ह ऑफ टॅन इनवर्स ऑफ 4 बाय 3 इज 0 अँड डेरिवेटिव्ह ऑफ 3x इज 3. देअरफॉर dy बाय dx इज इक्वल टू 0 प्लस 3 इज इक्वल टू 3. नेक्स्ट एक्झाम्पल, y इक्वल टू आतापर्यंतचे एक्झाम्पल मध्ये आणखी थोडंसं मॉडिफिकेशन आहे. पहिल्या दोन एक्झाम्पल मध्ये साईन कॉसचे अँगल्स होते ते एक्स फक्त होते. लास्ट एक्झाम्पल जस्ट आपण पाहिलं त्यामध्ये एक्सच्या ऐवजी तो अँगल 3x केला. आणखी थोडंसं डिफरंट एक्झाम्पल इथं आहे. वाय इक्वल टू कोसेक इनवर्स आहे, त्याचबरोबर जो ब्रॅकेट आहे तो 10 डिवायडेड बाय 6 इंटू साईन ऑफ 2 रेज टू एक्स आहे मायनस 8 इंटू कॉस ऑफ 2 रेज टू एक्स. पाहिल्यानंतर एक्झाम्पल थोडंसं डिफिकल्ट वाटतं, बट प्रॉपर्टीज ऑफ इनवर्स ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स येत असतील तर एक्झाम्पल लगेच इझी होणार आहे. बघूया आपण सोल्युशन. वाय इक्वल टू कोसेक इनवर्स ऑफ 10 डिवायडेड बाय एज इट इज 6 इंटू साईन ऑफ 2 रेज टू एक्स मायनस 8 इंटू कॉस ऑफ 2 रेज टू एक्स इज इक्वल टू साईन इनवर्स ऑफ, इथं काय यूज केले पहा, प्रॉपर्टीज ऑफ इनवर्स ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स. वी नो दॅट कोसेक इनवर्स ऑफ एक्स इज इक्वल टू साईन इनवर्स ऑफ 1 बाय एक्स. इथं जो एक्स अँगल असेल याचा रेसिप्रोकल घेऊया आपण साईन इनवर्स मध्ये. मग आता इथं कोसेक इनवर्स साठी साईन इनवर्स एक्स लिहिलंय. या टर्मचा रेसिप्रोकल आपण हे काही 1 अपॉन लिहिलं नाही, काही गरज नाही. 1 अपॉन टोटल फॅक्टर असेल 1 अपॉन 10 अपॉन दिस डिनॉमिनेटर. डिनॉमिनेटर ऑफ डिनॉमिनेटर असणार आहे तो इथे न्यूमरेटरला लिहूया. डायरेक्टली स्टेप लिहिलेली आहे साईन इनवर्स ऑफ 6 इंटू साईन ऑफ 2 रेज टू एक्स मायनस 8 इंटू कॉस ऑफ 2 रेज टू एक्स डिवायडेड बाय 10. किंवा न्यूमरेटर डिनॉमिनेटर इंटरचेंज करायचे. फक्त कोसेक इनवर्सच्या ऐवजी आपण साईन इनवर्स का लिहिलेलं आहे त्याचं रिझन इकडे आहे. कोसेक इनवर्स एक्स इज इक्वल टू साईन इनवर्स ऑफ 1 अपॉन एक्स. इथून पुढे मेथड आपली रेग्युलर लास्ट एक्झाम्पल प्रमाणे. साईन इनवर्स ऑफ डिनॉमिनेटर सेपरेट करा. 6 डिवायडेड बाय 10 इंटू साईन ऑफ 2 रेज टू एक्स मायनस 8 अपॉन 10 इंटू कॉस ऑफ 2 रेज टू एक्स.
6 अपॉन 10 इज 3 बाय 5, 8 अपॉन 10 इज 4 बाय 5, साइन 2 रेस टू एक्स एंड कॉस 2 रेस टू एक्स एज इट इज। त्यानंतर ची रेग्युलर स्टेप, हियर 3 बाय 5 स्क्वेअर प्लस 4 बाय 5 स्क्वेअर इज इक्वल टू 1, देअरफॉर पुटिंग 3 बाय 5 इज इक्वल टू कॉस थीटा अँड 4 बाय 5 इज इक्वल टू साइन थीटा, देअरफॉर टॅन थीटा इज इक्वल टू 4 बाय 3, हेन्स थीटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ 4 बाय 3, देअरफॉर वाय बिकम्स वाय इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ कॉस थीटा, 3 बाय 5 साठी कॉस थीटा रिप्लेस करूया, कॉस थीटा इन टू साइन ऑफ 2 रेज टू एक्स मायनस साइन थीटा इन टू कॉस ऑफ 2 रेज टू एक्स। परत टर्म्स ऑब्झर्व करूया आपण, कॉस ए साइन बी मायनस साइन ए कॉस बी, किंवा नसेल तर टर्म्स इंटरचेंज करूया, इथे एक स्टेप आपण एक्स्ट्रा लिहूया, साइन इनवर्स ऑफ साइन 2 रेज टू एक्स इंटू कॉस थीटा मायनस कॉस 2 रेज टू एक्स इंटू साइन थीटा, रीअरेंज करा स्ट्रेट फॉरवर्ड फॉर्म्युला लिहिण्यासाठी। म्हणजे काय येणार आहे, साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी, ए इक्वल टू 2 रेज टू एक्स कन्सिडर करा आणि बी इक्वल टू थीटा, शिवाय इथं निगेटिव्ह आहे, मायनस असेल तर तो साइनच्या फॉर्म्युलेसाठी मायनसच येणार आहे। साइन इनवर्स ऑफ हा फॉर्म्युला येणार आहे साइन ऑफ 2 रेज टू एक्स मायनस थीटा, therefore using properties sin inverse of sin of 2 raised to x minus theta is only 2 raised to x minus theta, therefore y is equal to 2 raised to x minus theta, therefore y is equal to 2 raised to x minus tan inverse of 4 by 3, replacing theta is equal to tan inverse of 4 by 3, differentiating with respect to x dy by dx equal to derivative of 2 raised to x is 2 raised to x into log 2 डेरिव्हेटिव्ह ऑफ स्टँडर्ड फंक्शन्स, त्यामध्ये चार्टमध्ये डेरिव्हेटिव्ह ऑफ ए रेज टू एक्स पाहिलेलं आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्सपोनेन्शियल फंक्शन, 2 रेज टू एक्स इज एक्सपोनेन्शियल फंक्शन, हेन्स इट्स डेरिव्हेटिव्ह इज 2 रेज टू एक्स इंटू लॉग 2, ऑब्व्हियसली टॅन इनवर्स ऑफ 4 बाय 3 इज कॉन्स्टंट, देअरफॉर इट्स डेरिव्हेटिव्ह इज 0 मायनस 0, देअरफॉर द अँसर इज dy बाय dx इज इक्वल टू 2 रेज टू एक्स इंटू लॉग 2. So these are the some problems of same type of question number 8. Now we will see the next question of this exercise. Pratyek question madhe same title ahe, differentiate the following with respect to x. Title jari pratyek question same asla tari pratyek example madhe variation ahet, steps different ahet, formulas different use kelele ahet. आता इथून पुढचा जो पार्ट आहे त्यामध्ये आपण काही स्टँडर्ड सबस्टिट्यूशनचा यूज करणार आहोत. या क्वेश्चनमध्ये स्टँडर्ड सबस्टिट्यूशन यूज करायचे आहेत. आपल्या पीडीएफ बुकमध्ये किंवा तुमच्याकडे बुक असेल आता तर तुम्ही बघू शकता, स्टँडर्ड सबस्टिट्यूशनचा चार्ट आहे, टेबल आहे, एकदा ओव्हरलुक करा, तुम्हाला जरा इझी जाईल परत एक्झाम्पल सॉल्व्ह करताना. या टाईपचा क्वेश्चन नंबर 1 बघूया आपण. Differentiate the following, cos inverse of 1 minus x square divided by 1 plus x square. Let y is equal to cos inverse of 1 minus x square divided by 1 plus x square. Standard substitutions observe केल्यानंतर तुम्हाला लगेच लक्षात येणार आहे इथे आता आपण सबस्टिट्यूशन करायचं आहे की त्यामुळे हा जो ब्रॅकेट आहे तो सिम्प्लिफाय करता येईल. इथं आपण सबस्टिट्यूशन घेणार आहोत x इक्वल टू टॅन थीटा. लगेच या बाजूला प्रॉपर्टी यूज करायचं इनवर्स फंक्शनची, थीटा इज इक्वल टू टॅन इनवर्स एक्स, थीटा इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ एक्स, देअरफॉर वाय बिकम्स वाय इक्वल टू कॉस इनवर्स एज इट इज, यूज एक्स इक्वल टू टॅन थीटा, 1 मायनस टॅन स्क्वेअर थीटा डिव्हायडेड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा. या टाईपच्या एक्झाम्पलमध्ये दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. एक तर पहिली महत्वाची गोष्ट अशी आहे की तुम्ही स्टँडर्ड सबस्टिट्यूशन्स केअरफुली जरा अभ्यास करा, त्याचबरोबर तुमचे बेसिक ट्रिगोनोमेट्रीचे फॉर्म्युले मागच्या स्टँडर्डमध्ये जे अभ्यास केलेला आहे ते अजूनही रिवाईज करा, त्याचा यूज तुम्हाला इथं होणार आहे. 1 मायनस टॅन स्क्वेअर थीटा डिवायडेड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू कॉस 2 थीटा, कॉस इनवर्स ऑफ कॉस 2 थीटा इज 2 थीटा, देअरफॉर वाय बिकम्स 2 थीटा. आता या स्टेपमध्ये आपण डायरेक्टली डिफरन्शिएशन करणार नाहीत, म्हणजे वाय इक्वल टू 2 थीटा हा सिम्प्लिफाईड फॉर्म जरी आलेला असेल तरी हा जो थीटा आहे तो फंक्शन ऑफ एक्स आहे, कारण वरच्या स्टेपमध्ये आपण थीटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ एक्स दिलेला आहे.
इतर डिफरेंशिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स अपन करना नहीं। थीटा इज इक्वल टू टेन इनवर्स कि जे फंक्शन मध्य जे सब्स्टिट्यूशन जे थीटा इक्वल टू आ रिप्लेस कराएच है। वाई इक्वल टू टू थीटा देयरफॉर वाई इक्वल टू टू टेन इनवर्स ऑफ एक्स। आता डिफरेंशिएशन करू अपन डिफरेंशिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स। टू कोएफिशिएंट है एज इट इज कंटिन्यू कराएं ज्यादा सिंगल कॉन्स्टंट होते फक्त अपन जीरो लिखू शकतो डेरिवेटिव टू एज इट इज एंड डेरिवेटिव ऑफ टेन इनवर्स एक्स इज वन अपॉन वन प्लस एक्स स्क्वेर। डेरिवेटिव ऑफ इनवर्स ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन मध्य स्टैंडर्ड फॉर्म्युले हा फॉर्म्युला मिले तुम्हारा वन अपॉन वन प्लस एक्स स्क्वेर। देयरफॉर द आंसर इज डीवाई बाय डी एक्स इज इक्वल टू टू डिवाइडेड बाय वन प्लस एक्स स्क्वेर। नेक्स्ट क्वेश्चन इज वाई डिफरेंशिएट वाई इक्वल टू टेन इनवर्स ऑफ टू एक्स डिवाइडेड बाय वन माइनस एक्स स्क्वेर। गिवन वाई इक्वल टू कि लेट आना है क्वेश्चन मध्य फक्त टेन इनवर्स पार्ट दिलेला असेल तर आपण इथे लेट म्हणणार आहोत। लेट वाई इक्वल टू टेन इनवर्स ऑफ टू एक्स डिवाइडेड बाय वन माइनस एक्स स्क्वेर। सब्स्टिट्यूशन एक्स इक्वल टू टेन थीटा सब्स्टिट्यूट एक्स इज इक्वल टू टेन थीटा देयरफॉर थीटा इज इक्वल टू टेन इनवर्स एक्स। देयरफॉर वाई इक्वल टू टेन इनवर्स ऑफ रिप्लेसिंग एक्स इक्वल टू टेन थीटा टू टेन थीटा डिवाइडेड बाय वन माइनस टेन स्क्वेर थीटा। परत बेसिक ट्रिगोनोमेट्रीचं फॉर्म्युला इथं टू टेन थीटा अपॉन वन माइनस टेन स्क्वेर थीटा इज टेन टू थीटा। दोन मार्क वेटेजचा प्रॉब्लेम असेल। वाई इक्वल टू टेन इनवर्स ऑफ टेन टू थीटा देयरफॉर वाई इक्वल टू टेन टेन इनवर्स ऑफ टेन आहे देयरफॉर वाई इज इक्वल टू डायरेक्टली टू थीटा। वाई इज इक्वल टू रिप्लेसिंग थीटा इक्वल टू टेन इनवर्स एक्स y equal to 2 into tan inverse x. Now differentiating with respect to x dy by dx is equal to 2 as it is and derivative of tan inverse is 1 upon 1 plus x square. Hence the answer is 2 divided by 1 plus x square. The next problem is differentiate sin inverse of 1 minus x square divided by 1 plus x square. Let y is equal to sin inverse of 1 minus x square डिवाइडेड बाय वन प्लस एक्स स्क्वेर। परत सेम सब्स्टिट्यूशन है पुट एक्स इज इक्वल टू टेन थीटा देयरफॉर थीटा इक्वल टू टेन इनवर्स एक्स देयरफॉर वाई इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ वन माइनस टेन स्क्वेर थीटा डिवाइडेड बाय वन प्लस टेन स्क्वेर थीटा। हा फॉर्म्युला पहले एक्जाम्पल मध्ये अपना गेला होता वन माइनस टेन स्क्वेर अपॉन वन प्लस टेन स्क्वेर इज कॉस टू थीटा साइन इनवर्स ऑफ कॉस टू थीटा। साइन इनवर्स ऑफ कॉस टू थीटा प्रीवियस स्टेप होती वाई इक्वल टू साइन इनवर्स ऑफ राइट हियर अलाइड एंगल फॉर्म्यूला साइन ऑफ पाई बाय टू माइनस टू थीटा इज कॉस टू थीटा। इथ साइन इनवर्स ऑफ साइन ही प्रॉपर्टी अप्लाय करण्यासाठी अलाइड एंगल फॉर्म्यूला यूज करणं मस्ट आहे। साइन इनवर्स ऑफ साइन इक्वल टू साइन इनवर्स ऑफ साइन ऑफ पाय बाय टू माइनस टू थीटा देयरफॉर वाई इक्वल टू पाय बाय टू माइनस टू थीटा एंड रिप्लेस दिस थीटा इज इक्वल टू टेन इनवर्स एक्स हेन्स वाई बिकम्स y equal to pi by 2 minus 2 tan inverse x. Differentiating with respect to x, pi by 2 is constant, therefore its derivative is 0 minus 2 into derivative of tan inverse x is 1 upon 1 plus x square. Therefore the answer is dy by dx is equal to minus 2 divided by 1 plus x square. Next problem is differentiate cos inverse of 3x minus 4x cube. Let y is equal to cos inverse of 3x minus 4x cube. Substitute x is equal to sin theta. Therefore, theta is equal to sin inverse of x. इथं आता substitution change झालेला आहे. आतापर्यंत previous दोन तीन example मध्ये हा substitution आपण tan theta घेतलं होतं बा. हे standard substitution मध्ये येतं. Sin in x is equal to sin theta. Hence theta equal to sin inverse x. Therefore, y equal to cos inverse of 3 sin theta minus 4 sin cube theta is equal to cos inverse of sin 3 theta is equal to cos inverse of allied angle formula apply karayche cos of pi by 2 minus 3 theta. Therefore y is equal to pi by 2 minus 3 theta. Therefore y is equal to pi by 2 minus 3 into replace theta is equal to sin inverse x. Theta is equal to sin inverse x. Now differentiating with respect to x, dy by dx equal to
पाय बाय टू कॉन्स्टंट आहे, डेरिवेटिव जीरो, मायनस एज इट इज थ्री एज इट इज, अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ साईन इनवर्स एक्स इज वन अपॉन रूट ऑफ वन मायनस एक्स स्क्वेअर. देअरफॉर द फायनल अन्सर इज dy बाय dx इक्वल टू मायनस थ्री डिवायडेड बाय रूट ऑफ वन मायनस एक्स स्क्वेअर. स्टँडर्ड सबस्टिट्यूशन टाईपचं हे नेक्स्ट एक्झाम्पल आहे. थोडंसं डिफरंट आहे, सबस्टिट्यूशन आपण वेगळ्या पद्धतीने करणार आहोत. डिफरन्शिएट दिस टॅन इनवर्स ऑफ वन मायनस एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय वन प्लस एक्स स्क्वेअर. लेट वाय इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ वन मायनस एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय वन प्लस एक्स स्क्वेअर. आता इथे सबस्टिट्यूशन आपल्याला एक्स स्क्वेअर इज इक्वल टू लिहायचं आहे. मागच्या दोन एक्झाम्पलमध्ये सिम्पल एक्स इक्वल टू आपण पाहिलं होतं, इथं सबस्टिट्यूशन आपल्याला करायचं आहे एक्स स्क्वेअर. सो सबस्टिट्यूट डायरेक्टली एक्स स्क्वेअर इज इक्वल टू टॅन थीटा. थीटा बिकम्स थीटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ एक्स स्क्वेअर. हा एक्स स्क्वेअर आहे असाच कंटिन्यू करूया आपण. वाय बिकम्स वाय इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ वन मायनस टॅन थीटा डिवायडेड बाय वन प्लस टॅन थीटा बाय बेसिक ट्रिगोनोमेट्रिक फॉर्म्युली वन मायनस टॅन थीटा अपॉन वन प्लस टॅन थीटा इक्वल टू टॅन ऑफ पाय बाय फोर मायनस थीटा. टॅन इनवर्स ऑफ टॅन ऑफ पाय बाय फोर मायनस थीटा इज इक्वल टू पाय बाय फोर मायनस थीटा. वाय इक्वल टू पाय बाय फोर मायनस थीटा. देअरफॉर वाय इज इक्वल टू पाय बाय फोर मायनस रिप्लेसिंग थीटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ एक्स स्क्वेअर डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. डीवाय बाय डी एक्स इक्वल टू डेरिवेटिव्ह ऑफ पाय बाय फोर इज झिरो अँड डेरिवेटिव्ह ऑफ टॅन इनवर्स ऑफ एक्स स्क्वेअर इज. आता इथे आपण यूज करणार आहेत डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉम्पोझिट फंक्शन्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इनवर्स ऑफ एक्स स्क्वेअर इज अ कॉम्पोझिट फंक्शन. हॅन्स लेट अस सी द डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इनवर्स ऑफ एक्स स्क्वेअर इज वन अपॉन वन प्लस एक्स स्क्वेअर, त्याचा परत स्क्वेअर लिहायचा आहे, इन टू डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर विच इज इक्वल टू झिरो मायनस आहे, हा मायनस कंटिन्यू करूया, मायनस वन डिवायडेड बाय वन प्लस एक्स स्क्वेअर इन टू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर इज टू एक्स विच इज इक्वल टू मायनस टू एक्स डिवायडेड बाय वन प्लस फोर एक्स. सो या टाईपच्या डिफरंट एक्झाम्पल येऊ शकतं. म्हणजे या टाईपच्या एक्झाम्पलमध्ये आपण सबस्टिट्यूशन यूज केलेलं आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉम्पोझिट फंक्शन्स यूज केलेलं आहे, त्याचबरोबर प्रॉपर्टीज ऑफ इनवर्स ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स यूज केलेलं आहे, बेसिक ट्रिगोनोमेट्रीचे फॉर्म्युले. एकाच एक्झाम्पलमध्ये आपण दोन ते तीन टाईपचे कॉन्सेप्ट यूज केलेले आहेत, फॉर्म्युले यूज केलेले आहेत. दोन ते तीन मार्काचं वेटेज या एक्झाम्पलला असू शकतं. आपण आता नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. कॉट इनवर्स ऑफ एक्स डिवायडेड बाय रूट ऑफ एक्स स्क्वेअर. लेट वाय इक्वल टू कॉट इनवर्स ऑफ एक्स डिवायडेड बाय रूट ऑफ एक्स स्क्वेअर. सबस्टिट्यूट एक्स इक्वल टू साईन थीटा, थीटा इक्वल टू साईन इनवर्स एक्स. देअरफॉर वाय इक्वल टू कॉट इनवर्स ऑफ साईन थीटा डिवायडेड बाय रूट ऑफ वन मायनस साईन स्क्वेअर थीटा इक्वल टू कॉट इनवर्स ऑफ साईन थीटा डिवायडेड बाय रूट ऑफ कॉस स्क्वेअर थीटा बाय युझिंग फंडामेंटल आयडेंटिटी. वन मायनस साईन स्क्वेअर थीटा इक्वल टू कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू कॉट इनवर्स ऑफ साईन थीटा डिवायडेड बाय रूट ऑफ कॉस स्क्वेअर इज ओनली कॉस थीटा. साईन अपॉन कॉस इज इक्वल टू टॅन थीटा. कॉट इनवर्स ऑफ टॅन थीटा इज इक्वल टू कॉट इनवर्स ऑफ कॉट ऑफ पाय बाय टू मायनस थीटा. स्टेप इथं रिझन काय असणार आहे, अलॅड अँगल फॉर्म्युला. टॅन थीटा इक्वल टू कॉट ऑफ पाय बाय टू मायनस थीटा. कॉट इनवर्स ऑफ कॉट इज इक्वल टू पाय बाय टू मायनस थीटा. रिप्लेसिंग थीटा इज इक्वल टू साईन इनवर्स एक्स. वाय इज इक्वल टू पाय बाय टू मायनस साईन इनवर्स एक्स. देअरफॉर डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू झिरो मायनस वन अपॉन रूट ऑफ वन मायनस एक्स स्क्वेअर. देअरफॉर डी वाय बाय डी एक्स इक्वल टू मायनस वन डिवायडेड बाय रूट ऑफ वन मायनस एक्स स्क्वेअर. सो इन दिस लेक्चर वी हॅव लर्न टू टाईप्स ऑफ एक्झाम्पल्स, मेथड ऑफ सबस्टिट्यूशन अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स. इन द नेक्स्ट लेक्चर वी विल कंटिन्यू विथ दिस एक्झरसाइज 1.2.